सुस्वागतम 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 सर्व गणेश भक्तांचं साईसेवा शिवसेवा मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सुखकर्ता दुखारता अशा या आपल्या कपरेच्या इच्छापूर्तीच्या छबिनात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या गणेशाच्या चरणाला वंदन करून आपणासमोर घेऊन येत आहोत असा एक विषय की ज्याने उत्सवामागे असलेली वैचारिक प्रबोधनाची प्रवृत्ती आपणा सर्वांमध्ये घडून येईल व आपण खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा करू. आपल्या समोर आणत आहोत केरळ आपत्ती आणि पर्यावरणीय सूचना. केरळमध्ये आलेल्या पुरापर्यंत आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, कित्येक जखमी झाले, जवळपास 1400 पेक्षा जास्त घरांचं पुरांमध्ये नुकसान झालं. आर्थिक स्थितीकडे पाहिलं तर दिसून येईल जवळपास 20,000 करोडापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झालेलं आहे. देवाची भूमी म्हणून जिला गौरवलं गेलं त्याच भूमीवर हे संकट ओढावलं. मग काय त्या मागची कारण? दरवर्षीपेक्षा 42% जास्त मान्सून पर्जन्यवृष्टी यंदा इकडे झाली. 3 जिल्ह्यांना सोडून उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामध्ये इडक्कीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा 92% अधिक होता. पलक्कडमध्ये 72% अधिक पाऊस आणि कोट्टायममध्ये जवळपास 51% जास्त पाऊस पडला. बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यापेक्षा तो केरळवरच कायम राहिल्याने ही अतिवृष्टी घडली असा सर्व गोष्टींचा आत्तापर्यंतचा अंदाज आहे. ही सर्व गोष्ट आणि ह्या सर्व बाबी यंदाच्या पर्जन्याला कारणीभूत आहेत एवढ्या खऱ्यात, पण आपण खरंच याच गोष्टींना आपण या घटकांसाठी जबाबदार ठरणार आहोत का? तर उत्तर आहे नक्कीच नाही. आणखी कारण काय त्यापुढे याचा जर विचार करण्यात आला तर तो असेल निसर्गात आपण ढवळाढवळ करून नदीचं पानं अडून जी मोठी धरणं बांधली त्या धरणांचे दरवाजे उशिरा खुलले गेलेत हे एक. पाऊस आला आणि डोळ्यात पाणी ठेवून गेला का आणि कसं याचा कथ्याकूट करण्यात आला. उभा देश आणि परदेशातून मदतीचा हात पुढे राहिला. पुन्हा एकदा विविधतेमध्ये एकता असलेला आपला भारत देश ऐक्य एकटून समोर आला. भारत माता की जय वंदे मातरम म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करणारे आपले शूर सैनिकी स्वतःला जणू 2 विपत्तींमध्ये पुलांसारखं झोकून दिलं. काही गोष्टी सुधारल्या आणि काही गोष्टी आणखी सुधारतीलच, पण मुद्दा यातून आपण काय शिकणार? भारतात गुजरात महाराष्ट्राच्या सीमेपासून थेट गोवा कर्नाटक तमिळनाडू केरळ कन्याकुमारीपर्यंत 1600 किलोमीटरपेक्षा अधिकचा पसरलेला पश्चिम घाट पसरलेलाच आहे. वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ज्याचा उल्लेख होतो त्या भारतीय पर्जन्यमानाचं ज्याचं प्रमुख कारण म्हटलं जातो तो पश्चिम घाट. या पश्चिम घाटात अवैध जंगलतोड, पशुपालन, खाणकाम, डोंगर फोडून त्यावर रोखणारी मोठमोठी धरणं आणि या सर्व गोष्टींवरती रोख टाकणारी एक समिती नेमण्यात आली. थोर पर्यावरण चिंतक माधव गाडगीळ यांच्या देखरेखीखाली ही समिती निर्माण केली गेली. 2011 या समितीने आपला अहवाल सरकारपुढे दाखवला, परंतु कित्येक कडक नियमांची अंमलबजावणी करण्यास राज्यांनी नकार दिला. यावर तोडगा म्हणून नियमांना शिथिलता करून कस्तुरीरंगन समितीने 2013 दुसरा अहवाल सादर केला गेला. आज डोंगर तोडून पर्यटन, समुद्रात भर टाकून नवनिर्मिती, खाणकाम यासारखे प्रकल्प मार्गात आहेत. कोणत्या किमतीवरती आपण विकास करायचा हा निर्णय ज्याचा त्याचाच. कपरेच्या इच्छापूर्तीला इच्छा व्यक्त करतो की पुन्हा एकदा अशी आपत्ती आपल्या देशबांधवांवरती येऊ नये. पर्यावरणाच्या संकेतांकडे डोळस पाण्याची दृष्टिकोन आपणासमोर उभा राहायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपण सुजाण नागरिक होऊ. देव अप्पा आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो एवढी सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया.